काय श्वेता, अगं आपण रोज ऑफिसमध्ये कामाचंच बोलतो ना, निदान घरी तरी प्रेमाचं बोलूया. दिवाकर, मला हे फीचर आजच्या आज कम्प्लीट करायचंय. प्लीज मला तुम्ही ते लेटर लिहून द्या ना, नाही तर ॲटलीस्ट त्यांना फोन करून आजची अपॉइंटमेंट तरी मिळवून द्या. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करूया. पण एका अटी, तू त्यांच्याशी उद्या बोलायचंस. का आज का नाही? आज तू माझ्या सोबत राहायचंस. आपण फिल्मला जाऊया, डिनर करूया. दिवाकर, मला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आणि फिल्म बघितल्याने माझं डोकं चढतं. ठीक आहे, मग दिवसभर घरात बसून गप्पा मारूया. अरे तुम्हाला सांगितलं ना, मला या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, त्यापेक्षा मी माझं काम पूर्ण करीन. कम ऑन श्वेता, अगं काम करायला आयुष्य पडलंय, हे तर आपलं प्रेम करायचं वय आहे. तू, अरे तू गेला होतास ना? ते पगाराचं बोलायचं राहून गेलंय. पगाराचं बोलायची ही वेळ आहे का? का प्रॉब्लेम आहे? दिवाकर, तुम्ही उद्याचीच अपॉइंटमेंट मागून घ्या, मला बरं वाटत नाही आहे, मी घरी जाते. बघितलंस, तुझ्या मूर्खपणामुळे सगळा रंगाचा बेरंग झाला. अरे पण नोकरी दिली तर पगाराचं बोलायलाच हवं ना. ठीक, नंतर बोलू.